देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। जय जय श्री राम बोलेगा।
100 कोटी हिंदूंचा असलेल्या देशामध्ये सभ्य मानवतेचं कल्याणकारी स्वरूप असलेला हा हिंदू समाज स्वतःच्या हक्कासाठी न्यायिक आणि नैसर्गिक पद्धतीने लढा देतोय. मी बघितलं की या लढ्यामध्ये या भागाचे खासदार आले संजय काका पाटील आणि अतिशय विद्वान आणि झुंजार असं लोकनेतृत्व असलेले आमदार पडायकर साहेब खाली बसलेले. ते व्यासपीठावर गर्दी केली नाही त्यांनी. मला नारळ द्या, मला चार द्या, मीच माझा झेंडा नाचवतो, मी नाचून दाखवतो, असा लोकप्रतिनिधी जो जनतेमध्ये बसतो असाच आमदार आपल्याला विधानसभेत पाठवतो. माझ्या जनता आमदार पाठवायचं नाही. आज एवढ्या रंगरंगा उन्हामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने विटा तालुक्याने बंद पाळून व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांनी आपलं एक अनमोल योगदान ह्या आंदोलनाला दिलंय. अशा धर्मनिष्ठ व्यापाऱ्यांची निर्मिती, गोरधन्यांची नाही, जिहादी व्यापाऱ्यांची नाही, बेकऱ्या चालवून आपल्या पिढ्यांना बॉयलर कोंबड्या करणाऱ्या हायब्रिड जिहादी अतिरेक्यांची नाही, तर छत्रपती शिवप्रभूंच्या कुळाशी एकनिष्ठ असलेल्या व्यापार संस्थेचा मी धन्यवाद देतो की त्यांनी मीडियाचा सर्व
वाणिज्य व्यापार बंद घेऊन आपली निष्ठा या भगवानाखाली आहे, काशी विश्वनाथाखाली आहे, छत्रपती स्वप्रभूंच्या खाली आहे, आपल्या पितृदेवतांच्याच कुळाशी आपण एकनिष्ठ आहात. राजकारण करायचं हिंदूंच्या राज्यात आणि मुसलमानांचे कायदे करायचे, दृष्टी धर्मांतरणाचा प्रस्ताव करायचा, अशी नपुंसक राजकीय व्यवस्था उद्भवून जाऊन धर्माधिष्ठित राज्य, राजकारणाच्या अधीन असलेला धर्म नको, धर्माच्या अधीन असलेलं राजकारण असलं पाहिजे. मला लोकांनी प्रश्न विचारला की धर्माधीन तुम्ही दरवेळेस सांगता धर्माधिष्ठित राजकारण, धर्माधिष्ठित राजकारण, राजकारणाचा अधीन धर्म नको, याचं जिवंत उदाहरण काय आहे? धर्माधिष्ठित राजकारणाच्या अधीन असलेला धर्म म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आणि धर्माधिष्ठित असलेलं राजकारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक छत्रपती शिवप्रभूंचा, छत्रपती शिवप्रभू राहणेश्वराच्या शिवलिंगावर सभाच्या रक्ताचा अभिषेक करून ही यवन आवली, यवनमुक्त करील, मेक्षमुक्त करील, पुन्हा माझ्या भारतीयांचं रक्त या भारतामध्ये नुकसान करून सांगता कामा नाहीये म्हणून मी पराक्रमाची शर्त करून धर्माचं रक्षण करीन. त्यांनी कुठच्या मदरशावर जाऊन रक्ताचा अभिषेक केला नाहीये, त्यांनी कुठच्या थर्ग्यांवर जाऊन शपथ संकल्प घेतले नाहीये. आता बाबा म्हणाले की कुठचा तरी एक मौलवी आहे नावाने हिंदू, तो सांगतो कुठचे अजितदिन असे कुठचे तरी बाबा शिवाजी महाराजांचे गुरु होते. तुझ्या कुळाचे गुरु असतील तुला कुणच पण असतील, पण छत्रपती शिवप्रभूंचे गुरु हे जर तुम्ही तुकोबारायण, तुकोबारायणाला जेव्हा कळलं की हा अवतारी युगपुरुष या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलाय आणि आत्ताच या वैदिक धर्माचं रक्षण करणारा शौर्य, 12 ज्योतिर्लिंगांचं तेज, मूर्तिमंत जिजाऊबाईच्या गर्भामध्ये प्रकट झालेलं आहे, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विरक्तीच्या अभंगांना वेगळा मार्ग दिला आणि मग त्यांनी नव्याने अभंगांची रचना केली. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि मेघालयन कंटकांचे, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि मेघालयन कंटकांचे, कंटकांचे मेघालयन करणं हा दयेचा मुख्य भाग आहे. शिवाजी महाराजांनी अन्नछत्र उघडली असती, धर्मशाळा बांधली असेल, साधू संतांचं रक्षण केलं असेल, पण सगळ्यात मोठं कार्य जर पुढचं केलं असेल तर यवनमुक्त पृथ्वी करण्याचा मोठा संकल्प प्रतापगडाच्या पायदर्शी अफजल खान फाडून त्यांनी जिवंतपणे दाखवला की दुसऱ्या कुठच्याही पद्धतीने सज्जनांचं रक्षण करता येत नाही. दुष्टांचं निर्मालन हे सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निर्मालन करणं अफजल खानाचा कोबरा फाडला, लाल महालात बसून स्ट्राईक त्याची बोट छाटणं, मान छाटण्यासाठी गेलेले अंगाराचा फायदा घेऊन त्याच्या बोटांवर भागवलं. पण आपण सगळे आज महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात एक सांस्कृतिक आंदोलन उभं केलंय. हे आंदोलन कुठच्या राजकीय नेत्याचे वाढदिवस साजरे करण्यासाठी नाही आहे, हे आंदोलन कुठच्या राजकीय तत्वाची तरी उचलून धरण्यासाठी नाही आहे, तर प्रत्येक राज्यकर्त्याने आपल्या आईच्या गर्भाच्या आणि वडिलांच्या रक्ताचा धर्म या देशात पाळलाच पाहिजे आणि तो आहे सनातन वैदिक हिंदू धर्म. परमपवित्र भगवा ध्वज हा आपला राष्ट्रध्वज आहे, तिरंगा हा प्रशासकीय राष्ट्रध्वज आहे, पण आपला आध्यात्मिक प्रतिनिधित्व करणारा, अंधारातून उजेडाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, आसक्तीतून विरक्तीकडे नेणारा जो खरा भारतीयांचा ध्वज असेल, जो जगत कल्याणकारी आहे, जो विश्वाला मार्गदर्शक आहे, आत्म्यातून परमात्म्या जाण्याची, नराचा नारायण करण्याची, जीवाचा शिव करण्याची क्षमता आणि सामर्थ्य कुठच्या आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये असेल, तर आज बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ आणि वैज्ञानिकदृष्ट्या पेढाकलेले असलेल्या युरोप आणि अमेरिकेच्या खूप मोठ्या वर्गाने भारतीय अध्यात्मशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला आहे. आज भारतापेक्षा पण जास्त ज्ञान वर्ग, योगासन वर्ग, अध्यात्म वर्ग आणि गीतेचं पाठांतरण जगात पुढे होत असेल तर युरोप आणि अमेरिकेमध्ये होत आहे, चीनमध्ये होत आहे, थायलंडमध्ये होत आहे. म्हणजे आपण लक्षात घेतो म्हणजे सगळ्या विश्वाला सामावून घेण्याची वसुधैव कुटुंबकम हे म्हणणारी संस्कृती, सर्व सुखीन असंतू सर्व संतू निरामया हे तत्वज्ञान सर्व जीवांमध्ये उतरवण्याची प्रयत्न करणारी संस्कृती आज तिच्या मूळ कंढईमध्ये, मूळ भारतामध्ये मारली जाते. आफताब हा आफताब एक प्रवक्ता आहे, त्या आफताब, अजमल कसाब, अफजल गुरु हे सगळे जिहादी अतिरेकी ज्या मुळाची फळ आहे ती मुळच या देशातून नष्ट करणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. जे संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताने आपला धर्म टिकवला, या छत्रपती शिवप्रभूंनी उभी हया या धर्मासाठी दिली, या शिवशंभूचं स्वप्न साकार करणं या 21व्या पिढीचं, 21व्या शतकाचं धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या कर्तव्य, ते कर्तव्य आता हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व ही आपली आवड आहे का? नाही. हिंदुत्व ही आपली विवस्था आहे. हिंदूंचा देश हा आध्यात्मिक देश आहे,
आपली साधना संपन्न संपरंपरा आज रस्त्यावर उभा पाना धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडली आहे. जगताप आणि रांगोळे नावाच्या भिवंडीमध्ये पोलीस मारले जातात. मुंबईच्या रझा अकॅडमीच्या वेळेला महिला पोलिसांना नग्न करून त्यांच्या अत्याचार 20,000 गर्दी करते आणि ती 20,000 गर्दी मागत काय होती. ती रझा अकॅडमीने 2012 मुंबईमध्ये आझाद मैदानावर जी दंगल घडवली होती त्या दंगलीची मागणी काय होती. त्या दंगलीची मागणी शेतकऱ्यांना पाणी द्या अशी होती का नव्हती. त्या दंगलीची मागणी उपेक्षितांना अन्न पाणी वस्त्र निवारण द्या अशी होती का नव्हती. स्त्रियांना संरक्षण द्या अशी होती का नव्हती. त्या गर्दीची त्या जिहादी अतिरेकी जे 2012 बाळासाहेब रझा अकॅडमीच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये उतरले होते त्यांची मागणी होती रोहिंग्या मुसलमानांना आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना भारताचं नागरिकत्व द्या. आज भारताचं नागरिकत्व कोणासाठी. भारतीयांचं जे आवडलं आहे ते भारतीयांची पाकिस्तानमध्ये जी विडंबना आहे ते बांगलादेशमध्ये जे मूळ भारतीय आहे. मी पुन्हा पुन्हा भारतीय शब्दाचा प्रयोग जेव्हा करतो तेव्हा आपण ठाम निश्चित लक्षात ठेवा आणि यापुढे सगळ्यांना सांगा भारतीय म्हणजे भारतात राहणारे नाही. भारतात अजमल कसाब सुद्धा राहत होता. दाऊद इब्राहिम कासकर सारखा देशद्रोही हिजरा सुद्धा भारतात राहत होता. अजमल कसाब अब्दुल गुरु असे सगळे देशद्रोही भारतात राहतात. तुमच्या शरीरात राहणारे विषाणू म्हणजे तुमचं शरीर नाही. तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्या दुष्टशक्तींचा नाश करणं आणि शरीराला विरोधी करणं याला शरीराचा आरोग्य संपन्नता म्हणतात. तशी राष्ट्राची आरोग्य संपन्नता कशात आहे तर भारतात राहणारे आणि भारतीय याच्यातला फरक ओळखण्यात आहे. भारतात राहणारे जिहादी अतिरेकी भारतीय नाही आहे. भारतात राहणारे वेटिकन सिटी जे ख्रिश्चन धर्मांतरण करणारे मिशनरी भारतीय नाही आहे. ते भारताबाहेरचं देशद्रोही भारताबाहेरच्या हुताळूंचं तत्वज्ञान भारताबाहेरून भारतामध्ये घुसलेल्या भारतीय संस्कृतीला उद्ध्वस्त करून स्त्रियांची अभिनय करून देवदेवाला नष्ट करून असुरी साम्राज्य निर्माण करण्याची राक्षसी अभिलाषा घेऊन आलेले भरामखोर मानव जातीच्या कलंकाचा जिहादी आणि गस्ती आंदोलन अतिरेक्यांच्या टोळ्या म्हणजे भारतीय नाही. ते भारतात विरोधी आलेलं भारतात राहणारं एक आंदोलन आहे. एक देशद्रोही चळवळ त्या भारतात राहणाऱ्या आणि भारतीयांविरुद्ध निरंतर काम करणाऱ्या भारताच्या विरोधात असलेल्या जिहाद आणि ख्रिस्ती धर्मांतरणाला आजच्या पिढीला या देशाबाहेर काढून टाकावं लागेल. नष्ट करावं लागेल. प्रतापगडाच्या भोवती थडक्याच्या भोवती जे त्याचं दैवतीकरण करण्याचा दुष्ट प्रयोग गेली 70-80 वर्ष म्हणजे गेली अनेक वर्ष चालू होता. पण 70 वर्षाच्या राज्यव्यवस्थेने आपल्या आईचा नवरा तिथे झोपला असल्यासारखा त्याला पोचला होता. त्या प्रतापगडाच्या उदात्तीकरण ज्या सरकारने पाडलं असं सरकार आम्हाला यापुढे देशात कायमचं अफजल खानाच्या भोवती नवस बोलणारे अफजल खानाच्या काही मुलगा भावा म्हणून नवस बोलायला जाणारे काही पिलावर अफजल खानाच्या खरेदीवर नवस बोलून मुलं होतात का. आणि जर झाली तर फाजत का माहिती. रायगडाच्या समाधीवर जर ग्रामस्थ झाला कुळापूर्वा येऊन संभाजी महाराजांचं धर्मासाठी सांगलेल्या रक्ताचं स्मरण केलं तर तुमच्या कुळात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ होतं मग त्याची चांगली संतान निर्माण होते. आज विटा तालुका हा अतिशय महत्वाचा तालुका आहे आणि सगळ्या भारताच्या महाराष्ट्राच्या सर्व गावागावांमध्ये एक उद्विग्नता आहे. सुप्त उद्विग्नता. गेल्या जून महिन्यापूर्वी आपल्याला ती उद्विग्नता व्यक्त करणं म्हणजे मोठा अपराध केल्यासारखं वाटत होतं. पण आता आपल्याला अनुकूल आपल्याला हवी कशी छत्रपती शिवप्रभूंना अपेक्षित अजून ती पूर्णत्वास जायची आहे पण किमान अपेक्षित राज्य सत्ता आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही अशी राज्यव्यवस्था निर्माण करणं जी धर्माधीन असेल जी धर्माची पाळीमुळं भारतीयत्वाचं नामशेष नष्ट करणारी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी राज्यसत्ता आपल्याला नको आहे. आपल्याला असा कुठचाही दुष्ट राजकारणी नको आहे जो दुसऱ्यांचे तळवे काटण्यासाठी स्वतःचं तोल भ्रष्ट करत असेल दुसऱ्याचे तळवे काटण्यासाठी स्वतःची नाळ कलंकित करत असेल आईचा गर्भ कलंकित करत असेल वडिलांचं रक्त कलंकित करत असेल अशी राज्यव्यवस्था आपल्याला नको आहे. आणि म्हणून आज इथे खूप मोठ्या संख्येने माताभगिनी आल्या. अजूनही पुढच्या वेळेस प्रचंड लोकसंख्या उपस्थित राहील. आज कुणाचा तडाखा चालू असताना सुद्धा आपण हिंदुत्वाचा आग ओकतोय. आपली हौस नाही आपली विभक्त आहे. आपल्या देशामध्ये आपल्या नीती सुनांचं रक्षण करण्याची दुर्दैवी वेळ आपल्याला यावी. बघा हिंदू किती सभ्य आहे तो अजून सुद्धा समान नागरी कायदा मागतोय. हिंदू अजून सुद्धा समान नागरी कायदा मागतोय. खरी मागणी ही हिंदू राष्ट्रवादाची आहे.
आपल्या अठरा पदासाठी बारा बंदुकदारांनी दुसऱ्यांच्या घरी लुटून त्या अखेरी कधीच केल्या नाहीत. दुसऱ्यांची देवालय भ्रष्ट केली नाहीत. कारण ती देवालय नसताना सुद्धा मग त्यांना देवालय मानली. ही राक्षसी असूनही कोळ्यांची सत्ता केंद्र आहेत, शक्ती केंद्र आहेत. या देशाचा विध्वंस आणि धर्मांतरण करण्याची षडयंत्र रचली गेलेली ही कूटनीतीची षडयंत्राची दुकान आहे. आणि त्या दुकानांना धर्मस्थळाचे नाव देऊन बेकायदेशीर भंग लावून सकाळ दुपार संध्याकाळ आक्रोश करून या भारताची आध्यात्मिक एकाग्रता भंग करण्याचे जे दुष्ट प्रयत्न आहेत, विटातल्या नागरिकांनी ती अनेक मशिदींचे भुंगे उतरवले. पण उतरवलेले भंगे चढता कामा नाही. पुन्हा बेकायदेशीर एक बाबी पडली. या भारतभरात असलेल्या सर्व बाबीच आहेत. त्यांनी पूर्वीच्या आपल्या धर्मस्थळांची विटंबना करून आपल्या तालुक्यांची, आपल्या जिल्ह्यांची, आपल्या स्थानदेवतांची, आपल्या ग्रामदेवस्थांची विटंबना करूनच ही पुस्तक दरोडेखोरांची दुकानं उभी आहे. ही धर्मस्थळ नाही आहे, ही दरोडेखोरांची दुकानं आहे. या दरोडेखोरांच्या टोळ्यांना आश्रय येता यावा. अजमल कसा अफजल गुरु सारखे देशद्रोही आले, याकूब धनू सारखे देशद्रोही आले, तर त्या देशद्रोहांना लपवता यावं, त्यांना आश्रय येता यावा, त्यांना पोचता यावं. गजवा हिंद या सगळ्या भारताचं इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की इस्लामचं एक खंडन तुम्हाला सांगतो. म्हणजे आता उभय वाद्याने छाती ठोकून उभय व्यासपीठावर सांगावंच लागेल. तर आपला अजेंडा मुक्त नाहीये. आपला अजेंडा आपल्या भारताचा आहे, भारतीयांचा आहे. आणि भारतीयांनी भारताचं रक्षण करणं, भारतीयांनी भारताच्या संस्कृतीचं मूळ व्यक्त करणं हे भारतीयांचं कर्तव्य आहे. इस्लाम काय आहे? इस्लाममध्ये दोनच भाग पडतात. एक दारुले इस्लाम, दुसरा असतो दारू देहावत. जिथे इस्लामिक राज्यसत्ता असते, जिथे कुराण नावाचा एकच धर्मग्रंथ प्रमाण ग्रंथ असतो, इस्लाम नावाचा जो धर्म राष्ट्रीय धर्म असतो, महम्मदाच्या नावाने एकच प्रेषित मानला जातो, अल्ला नावाचा एकच देव तिथे मानला जातो आणि नमाज नावाची एकच पूजा पद्धती केली जाते, इब्राहिम नावाच्या अल्लाच्या देवदूताला जिथे मानलं जातं, त्या देशाचं पूर्ण इस्लामीकरण होऊन शय्याप्रमाणे जिथे राज्य केलं जातं त्या देशाला दारुल इस्लाम म्हणतात. आपल्या भारताचे चार इस्लामिक देश निर्माण झाले.